नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता एक आपला महाराष्ट्र राज्यासाठी एक करार झालेला आहे की बाहेरच्या देशात म्हणजे जर्मनीला सर्वसाधारणपणे 10,000 चालक हे पाठवले जाणार आहेत महाराष्ट्रातून. तसा राज्य शासन आणि जर्मन सरकार यांचा करार झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यात 10,000 चालक राज्यातून जर्मनीला जाणार आहे की तिथं कामधंदा नोकरीसाठी. मग त्याच्यात काय रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत, स्कूल बसवाले आहेत, ट्रकवाले आहेत, ट्रेनचे चालक बी आहेत, असं काय नाही. म्हणजे हा आणि ह्याच्यासाठी मुंबईच्या वाट्याला सर्वसाधारणपणे 2,000 लोकं जातील असा अंदाज दिसतोय. पालघर जिल्ह्यातून 400-500 जातील, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून. आणि राज्यस्तरीय सुद्धा परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे की बाबा हे पाठवताना धोरण कसं करायचं किंवा काय निर्णय कसे घ्यायचे यांना प्रशिक्षित केलं पाहिजे. बाकीच्या सगळ्या टेक्निकल इश्यू बी आहेत त्याच्यात किंवा कायदेशीर बाबी बी आहेत. तर ह्याच्यासाठी जवळजवळ 7-7 समित्या नेमलेल्या आहेत. तर आता प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे, एक अपेक्षा बाळगूया की महाराष्ट्राचं वर्चस्व, मराठी लोकांचं बाहेरच्या देशात चालकांचं वर्चस्व राहील ह्या करारावरनं तर दिसतंय. आणि आता समितीला नेमलेले आहेत आणि जिल्हास्तरीय ज्या समिती आहेत ते RTO अधिकाऱ्यांनी बैठका वगैरे घेऊन धोरण निश्चित करण्यासाठी त्यांची त्यांना हित प्रशिक्षण कसं द्यायचं किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत की बाबा ही महाराष्ट्रातीलच लोकांच्यासाठी आहे करार सगळा हा, त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रशिक्षित लोक कसे जातील किंवा त्यांना निवड त्यांची केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण हे कसं द्यायचं, ST महामंडळानं द्यायचं 3 महिन्याचं प्रशिक्षण की अन्य कुणी द्यायचं, किंवा त्यांची सर्टिफिकेट आपण कशी पकडायची तपासायची, म्हणजे ह्याच्यासाठी निकष ठरवण्यासाठी समित्या नेमलेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे चालक ते जर्मनीत दिसतील आणि 10,000 कोटा लवकरच जाईल. त्यांच्या आता 1-4 महिन्यात त्या समित्यांचे निष्कर्ष येतील, त्यानंतर कामाला मोठी गती येईल. तर मी एवढंच आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, प्रत्येक चालकानं परदेशात जाण्यासाठी 1 पासपोर्ट लागतो, तो पासपोर्टसुद्धा तुम्ही काढा, एक पूर्वतयारी करा. जे जातील, जे कायद्यात बसतील, जे कक्षेत बसतील, ते तिकडे जातील. आणि मग परिवहन विभागावरती ही मोठी जबाबदारी आहे की ड्रायव्हर पाठवायचे म्हणलं तर त्यांचे निकष काय ठरवायचे. आणि परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा राज्यस्तरीय समिती नेमलेली आहे आणि जिल्हास्तरीय समिती नेमलेली आहेत. यांचे अहवाल येतील, म्हणजे आता RTOवाल्यांना प्रत्येक जिल्ह्यात बैठकी घ्याव्या लागणार आहेत. तिथल्या रिक्षा टॅक्सी संघटनावाले त्यांचे अभिप्राय काय आहेत, त्यांची मतं काय आहेत की हे धोरण कसं असावं. म्हणजे तिथल्या मोटर स्ट्रेनिंगवाल्यांनी ट्रेनिंगसुद्धा चांगल्या पद्धतीनं द्यायला पाहिजे. RTOनीसुद्धा आता काही गोष्टीत हलगर्जीपणा जो होतो, बिन टेस्ट घेता जे लायसन दिले जातात त्यांना ते आता देता येणार नाहीत, कारण त्यांच्यासुद्धा मोठ्या जबाबदाऱ्या आहेत की कुशल चालकच पाठवायचे आहेत. आणि जर ते पाठवताना जर चुकीचे पाठवले तर आपल्या देशात तर परिवहन खात्याची काही राहिलेलीच नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण परदेशातसुद्धा त्यांची जाईल आहे ती बी, म्हणजे देशाची इज्जतसुद्धा परिवहन खातं घालवल. त्याच्यामुळं परिवहन खात्यातसुद्धा सुधारणा ह्या चांगल्या व्हाव्या लागणार आहेत. चालक प्रशिक्षित करणं किंवा ते गाड्या बरोबर चालवतात का नाही, आता इथले चालकांना काय ते म्हणते काय पेपर नसले तरी चालतात, हवालदार काय आमचा मामाच आहे, आमचा काकाच आहे, गाववालाच आहे, द्यायचे 200 रुपये, चालायचं कसं बी आपलं, कुठं बी गाड्या लावायच्या किंवा काही, म्हणजे तिथं अपघातसुद्धा झाला न पाहिजे. म्हणजे हे शासनाला निकष ठरवावे लागणार आहेत. आणि येणाऱ्या काळात जर्मनीसाठी आपल्या महाराष्ट्रातील 10,000 चालकांचा जत्ता तिथं जाईल हे मात्र तितकंच सत्य आहे. चालकांच्यासाठी एक मोठा हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि प्रत्येकाने मग आता तयारी करा, कुणाच्या तकदीरात आहे, कुणाचं काय कसं आहे, तर काम करत राहायचं आहे. ज्याला चान्स लागेल तो जर्मनीला जाईल, पण चालक प्रशिक्षित हवा आहे, कुशल हवा आहे, हेही मात्र तितकं सत्य आहे. आणि पासपोर्ट लागतो आणि पासपोर्ट तुम्ही काढू शकता, आता गरजेचंही आहे, असं काय नाही. कुठल्या वेळेला कोण कुठं देशाच्या बाहेर पर्यटनालासुद्धा जातात,
त्याच्यामुळं पासपोर्ट काढा, प्रत्येकानं काढावा, ह्याही काही गोष्टी प्रत्येकानं पाळल्या पाहिजेत. आणि चालकानेसुद्धा प्रशिक्षण उत्तमपणे घेतलं पाहिजे. आणि चालकांना ह्या मोठ्या संधी आहेत, जगातून आपल्याकडं मागणी येणार आहे, चांगले चालक पुरवठा करा. धन्यवाद. मूचवाला मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जावा की एका सिस्टमवर चालणारे, परिवहन विभागाच्या कथेवर चालणारे हे व्हिडिओ असतात. त्यातून तुम्हाला ज्ञानच होतं आजच्या घडीला काय काम चाललं आहे, काय होईल ह्याचं ह्याच्यातनं माहिती मिळत असते. तर व्हिडिओ शेअर बी करा, लाईक बी करा आणि कमेंट बी करत जावा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.